विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. भारतीय स्टेट बँक शाखा माहूरच्या वतीने शेतकरी बांधवांच्या अनेक तक्रारी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे सूचना केल्या असताना भारतीय स्टेट बँक शाखा माहूर यांच्यावर कसल्याही प्रकारचा फरक पडला नाही. शेतकऱ्यांचे रखडलेले कर्ज व विलंब होत असलेली कामे तात्काळ करावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख निर्धारी जाधव यांनी केली आहे. केवायसी व आधार लिंकसाठी ग्राहकांचे अर्ज बँकेत धुळखात पडत असून त्यांचा नाहक त्रास शेतकरी बांधवांसह ग्राहकांना होत आहे. शेतकऱ्यांचा हंगाम संपत आला तरी कर्ज पुरवठा झालेला नाही. ज्येष्ठ नागरिक महिला या बँकेसमोर मोठ्याच मोठ्या रांगा करत आहेत. शेतकऱ्यांना नाविला जास्त ऊन पाऊस थंडीचा मुकाबला करत बँकेसमोर जीव मुठीत धरून उभे राहावं लागत आहे. बँकेने एक गाव घेऊन तेथील पीक कर्ज, ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शन व इतर कर्ज आणि वसुली ठरवून द्यावी म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त इतर गावे गर्दी करणार नाहीत. बँकेला सुलभ पद्धतीने काम करता येईल. तसेच बँकेसमोर वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिक यांची जी कुचेष्टा चालू आहे त्यासाठी बँकेने जर परवानगी दिली तर शिवसेनेच्या वतीने मंडप व्यवस्था, शुद्ध पेयजल व्यवस्था करता येईल असे शिवसेना शहर प्रमुख निर्धारित जाधव यांनी यावेळी सांगितले. त्यांना सांगितलं की काम करणार वेळ घेऊन भेटायला मग संध्याकाळच्या वेळ गेलो. त्यांना सांगितलं की अशी परिस्थिती आहे, शेतकरी पैसे कधी वाटप करणार, कधी तुम्ही काम करणार. तर म्हणजे आमच्याकडे कर्मचारी नाही, ते बीमार पडला, ते सुट्टीवर आहे, दार खोलत नाही, आम्हाला बोलायला तयार होत नाही. म्हणजे असा म्हणजे काही दिवस नाही कलाल मार्गाची सुरुवातची कामं झालेली आहे भरपूर, एवढे कामं झालेली आहे. साहेबाला बोललो, माझ्या लक्षात आलं नाही, जमा माहिती ठेवलं थोडं. फिरोज पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड, माहूर.